नागपूर शहर एकीकडे कडक उन्हाने होरपळून निघालं असताना आता पाणी टंचाईने डोकं वर काढलंय. नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामधील उपयुक्त साठा हा संपला असून आता मृत साठ्यातून पाणी पुरवठा करावा लागतोय. नागपूर विभागातही यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नाही. नागपूर विभागातील धरणांमध्ये फक्त 7% पाणी साठा शिल्लक आहे, त्यामुळे या महिन्यामध्ये पाऊस न आल्यास पाणीबाणी निर्माण होऊ शकते. शून्य पाणी साठा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा उपयुक्त पाणी साठा शून्य झाला आहे असे काही धरणं आहेत. उदाहरणार्थ नागपूरमधलं महत्त्वाचं तोतलाडव धरण जिथे पाणी साठा शून्य झाला आहे, वर्धा जिल्ह्यातलं पोथरा धरण तिथे पाणी साठा शून्य झाला आहे. हां, सरकारचं हे घोषित धोरण आहे की धरणातला गाळ जर शेतकऱ्यांना न्यायचा असेल तर शासन त्यासाठी प्रोत्साहनच देतं. म्हणजे असं विधान करता येणार नाही, कारण म्हणजे आता नागपूर प्रादेशिक विभागात जे 6 जिल्हे आहेत तर 6 जिल्ह्यांमधली परिस्थिती वेगवेगळी आहे. आपण समजा नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर मोठ्या प्रकल्पांमध्ये 4% पाणी साठा आहे आणि एकूण ॲव्हरेजमध्ये 5% पाणी साठा आहे. नागपूर शहराचा विचार केला आपण तर नागपूर शहराला जिथून पाणी पुरवठा होतो त्या तोतलाडोह धरणातला उपयुक्त पाणी साठा संपलेला आहे. मात्र नवेगाव खरीमध्ये सध्या पाणीसाठा आहे 35 दशलक्ष घनमीटर आणि तोतलाडोहच्या मृत पाणीसाठ्यातून पाणी वापर किंवा पाणी उचल करण्याची परवानगी आपण शासनाकडे मागितलेली आहे, त्यामुळे जुलैच्या मध्यापर्यंतरी आपल्याला पुरेल इतकं पाणी आहे. मी जसं आधी म्हटलं तोतलाडोहमध्ये पाणीसाठा शून्य झाला आहे. नागपूर जिल्ह्यातल्या वर्धा जिल्ह्यातल्या पोथरा प्रकल्पामध्ये पाणीसाठा शून्य झाला आहे. अनेक काही प्रकल्प आहेत जसं जाम प्रकल्पांमध्ये पाणीसाठा शून्य झाला आहे. पुजलटोला प्रकल्प आहे गोंदिया जिल्ह्यातला, तिथे पाणीसाठा शून्य झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातला दिना आहे, तिथे उपयुक्त पाणीसाठा शून्य झाला आहे. जेव्हा आपण पाणीसाठा शून्य झाला आहे असं म्हणतो तेव्हा तो उपयुक्त साठा शून्य झाला आहे असा त्याचा अर्थ होतो. आत्ताचा विचार केला तर नागपूर प्रादेशिक विभागात एकूण 7% पाणीसाठा आहे. 7% पाणीसाठा मी जेव्हा म्हणतो तेव्हा 306 दशलक्ष घनमीटर पाणी एकूण नागपूर प्रदेशातल्या 372 प्रकल्पांमध्ये आहे. त्यापैकी मोठ्या प्रकल्पांमध्ये 6% पाणीसाठा आहे, मध्यम प्रकल्पांमध्ये 12% पाणीसाठा आहे आणि लघु प्रकल्पांमध्ये 8% पाणीसाठा आहे. सरासरीने 7% पाणीसाठा आहे.